आई आशीर्वाद द्या, सुखी रहा. आज आमचं लग्न सज्ञान झालं. म्हणजे 18 वर्ष पूर्ण झाली आज आमच्या लग्नाला. वर्ष कशी निघून जातात कळतच नाही. आई, श्री जानवीमुळे आज आम्ही आमच्या अॅनिव्हर्सरीला एकत्र आलो. आता आयुष्यभर असेच एकत्र राहा म्हणजे झालं. तुमचे आशीर्वाद असले ना तर तसंच होईल. देव, तुझ्यावर माझा राग कधीच नव्हता, पण आज तू आपणहून बेबीकडे आलास त्यानं तू अजून मोठा झालायस माझ्या मनात. याच क्रेडिट ना खरं तर तुमच्या नातवाला द्यायला हवं. माझी खरं तर हिंमतच होत नव्हती, त्यानं अक्षरशः खेचून आणलं मला तुमच्या घरात. बर आई, मी वहिनीला भेटून येते. चल येतो. जे काम 18 वर्षात मला जमलं नाही ते काम शेवटी या मुलांनी करून दाखवलं. देव करो आणि सगळ्यांच्या घरात श्री सारखा मुलगा आणि जान्हवी सारखी सून असो. घर जोडणारी, माणसं जवळ आणणारी, आयुष्य सार्थक झाल्यासारखं वाटतंय. आणखी काय हवं आता? कला, ए कला. अगं बाई, अंधकार झाल्यावर उठवलं का नाही मला? ठीक आहे, मुलं आली नाहीत अजून. नाही, त्यांना उशीर होणार आहे आज. कुकर लावून टाकते. असू दे, बरं नाहीये ना तुला, मी लावतो. अहो राहू देव, तुमचे पाय तरी कुठे धड आहेत? मी लावते कुकर. आणि कुकर लावायला एवढं काय मोठं लागते? मी लावते. झालं का ग बेबीच? हो, येत आहेत. खरंच मी ऐकलं ते खरं आहे. हो, दिवस पावलं, मला वाटलंच नव्हतं असं कधी घडेल. आम्हाला इतक्या वर्षात कुठे वाटलं होतं? श्री आणि जान्हवीमुळेच घडलं असणार हे. हो, त्यांच्याच मुळे झालंय. ये देव काका. केक कुठे? बर, केक सुद्धा आलाय. बेबी आत्या कुठे आहे? बेबी, बेबी आले. आले आले आले. हा चला, आता दोघांनी मिळून केक कापायचा. राहू दे राहू दे, मग अशी केलात ना. बेबी त्या. एक मिनिट, केक कापण्यापूर्वी मला तुम्हा सगळ्यांचे काही बोलायचंय. मला घरातल्या सगळ्यांची माफी मागायची. मी चिडते, रागावते, पटकन काहीतरी बोलून जाते, पण माझं तुम्हा सगळ्यांवर खूप प्रेम आहे. मला तुम्हा सगळ्यांवर चिडणं हा माझा हक्क वाटतो.
आणि माझं चिडणं हीच माझी प्रेमातला हक्क व्यक्त करण्याची पद्धत. आज नेमकं हे सगळं घडतंय आणि कांता बेंगलोरला. मी आता कांताला आणि शरयूला खूप मिस करते. आई, तुझ्यासारखी आई मिळायला 7 जन्माचं भाग्य लागत. बहिणी, बहिणी तू माझी मोठी बहीण आहेस. सर्व आणि इंदू बहिणी तुम्ही खूप जवळच्या मैत्रिणी आहात माझ्या. पण आता मी इतकी इमोशनल झाले ना ते श्री आणि जान्हवीमुळे, आपच्या वागणुकीमुळे आम्ही आपापले संसार मोडून बसलो होतो. आईने जोडण्याचा खूप प्रयत्न केला पण आम्ही दाद नाही दिली तिला. पण या दोघांनी मात्र सगळ्यांचे संसार जोडले, सगळ्यांना एकत्र आणलं. वयाने इतके लहान आहात आमच्या पेक्षा पण मनाने मात्र खूप मोठे आहात तुम्ही. श्री, तू मला आईचा दर्जा दिलास नाहीस तर माझा मुलगा असल्यासारखा वागलास. माझी आई होण्याची तहान तुझ्याच मुळे भागली. वेडी झालेस तरी मी आणि जान्हवी तुझ्यासारखी सून मला प्रत्येक जन्मात मिळो. किती छान आहात तुम्ही दोघ, एकमेकांना पूरक. एकमेकांबरोबर किती छान असता तुम्ही माहितीये. तुमच्याकडे बघून मी कणाकणाने बदलत गेले. माझ्या चुका मला कळत गेल्या. देव चुकला म्हणून केलेला कांगावा हा फक्त इगो होतो. पण मनात ना मलाही जाणवत होत की आपणही चुकलोय. जान्हवी समजून घेते ना तस मी देवला समजून नाही घेतलं. देव मी चुकले. मी एवढं तडकापडकी घर सोडायला नको होत. पण मी तुला सांगू, मी घर सोडलं होतं, फक्त तुला कधीच सोडलं नव्हतं. मला माहित होतं ते. म्हणजे तू या जन्मी नाहीस, पुढचे अनेक जन्म माझ्या राशीला आहेस हे कळून चुकलंय मला. पुढच्या जन्मी मी घोडा झालो ना तर तू घोडी बनून माझ्या मानगुटीवर बसणार आहेस. एनीवे, हॅपी अनिव्हर्सरी. थँक यू. हॅपी अनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी. काका तुम्हाला पण हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्स. आणि केवढं मोठं भाषण देतेस ग तू कावेरी. सगळे बिचारे केक साठी म्हणून ऐकून घेत आहेत. झालं का?
तुझ्यात पण कांता संचारला वाटत. शंभर वर्ष आयुष्य. हॅलो, कुठे आहेस तू? नेमकं माझं काही असलं ना की जात जा मूर्ख. मोठा भाऊ आहेस तर काय करू? आरती वाळू ते काही नाही, तू सरळ शरयूला घे आणि इकडे निघून ये, मला काही माहित नाही. आणि इमोशनल होऊन मला रडवू नकोस, माझा ऑलरेडी खूप रडून झालाय. हो हो सगळे आहेत, आता केक कापायला घेतोय आम्ही. अरे मी एकटी कसं खाईन केक? बरं तू ये बरं आता लवकर. हो हो तू तू येईपर्यंत थांबते. केक साठी नाही, मी घरी थांबते असं म्हणतेय त्याला तो येईपर्यंत. थँक्यू. हो हो सांगते देवला सुद्धा. आणि माझ्यासाठी छानसं गिफ्ट घेऊन ये. शी मला नकोय काही आशीर्वाद वगैरे, आणि ते बंधू प्रेम वगैरे काय अशी फालतू गिफ्ट नकोय मला. काय? नाही मी बोलणार नाही शरयूशी. तू तिला सांग की इथे आली तरच मी तिच्याशी बोलीन, नाहीतर कधीच बोलणार नाही. कळलं? बाय. काय ग अजून चालूच आहे का तुमचं? अजून तर तसाच आहे, नुसतं वय वाढलंय, अक्कल तेवढीच. बघा बघा कोण कुणाला बोलतय. आई तू माझी सोडून सगळ्यांची बाजू घेतेस. बर आता महत्वाचं केक कापूया. बाबा इथे आहे ना, म्हणजे या बाजूला इथे तुम्हाला चालण्यासाठी भरपूर मोठी जागा आहे, आणि या बाजूला कॅरम चेस असे गेम्स खेळत बसतात लोक. बर, असा मोठाचा मोठा कॉम्प्लेक्स आहे बाबा. छान आहे रे. हो रेडी पोझिशन आहे ते एक बरं आहे. हा पण जागा जरा लहान आहे आपली. किती असेल साधारण? 430 वगैरे असेल. अरे खूप झाली मग. बाबा सुनीता तर म्हणत होती 2-3 वर्षांनी चांगला मोठा 2 BHK घेऊया इथे. 2 BHK कशाला? असं काय करताय बाबा, लागेलच ना आपल्याला. मी काय म्हणतो पिंट्या, तुम्ही दोघच जा ना या नवीन घरात. म्हणजे? म्हणजे आम्ही राहतो इथेच या घरात. बाबा हे काय नवीन? मी खूप विचार केला बाळा यावर. पण त्या खूप विचारांमध्ये आमचा विचार होता का? तुमचाच विचार केलाय म्हणूनच सांगतोय. काय म्हणूनच? काय पिंट्या, कला नको तुमच्या नवीन संसारात, नवीन घरात. बाबा आई बदलली, दिखावा आहे तो सगळा. असला तरी तुमच्याशिवाय मी नाही जाऊ शकत नवीन घरात राहायला. नको रे नको पिंट्या, उगाच पायात पाय अडकवायला नको आपण. कला म्हणजे भोग आहेत माझ्या नशिबाचे, ते मलाच भोगले पाहिजेत. तुम्ही दोघ जा, सुखाने संसार करा. बाबा तुमच्यासाठी म्हणून मी नवीन घर घ्यायला तयार झालो. मग माझ्यासाठीच तुम्ही दोघच त्या घरात जा. ऐक माझ, ज्या घरात तुम्ही नाही ते घर कसलं बाबा? आणि तुम्हीच म्हणता ना घर भिंतींनी नाही माणसांनी बनत. बाबा आम्हाला तुम्ही हवे आहात आमच्या नवीन घरात, फक्त तुम्हीच नाही आम्हाला आई सुद्धा हवी. बाबा इतकी वर्ष स्वतःच घर असायला हवं म्हणून किती कटकट केली तिने आपल्या मान. तिला हौस आहे नवीन घरात राहण्याची, आणि तिला या घरात सोडून मी नवीन फ्लॅट मध्ये राहायला जायचं. आणि कशी का वागली असे ना, पण शेवटी आईच आहे ना बाबा माझे. बाबा मला तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा, तुमच्या चेहऱ्यावरचं समाधान बघायचं नवीन घरात गेल्यानंतरच. तुझी भावना खूप चांगली आहे पिंट्या, पण हे अपात्री दान होणार आहे. असेल बाबा, पण मी माझ्या आई बाबांना नाही सोडू शकत.
नको रे नको पिंट्या, आम्ही म्हातारा म्हातारी राहतो इथेच. बाबा त्या नवीन फ्लॅट मध्ये जायचं असेल ना तर आपण सगळ्यांनी जायचं, नाही तर कोणीच जायचं. बाबा तुम्ही वेळ घ्या, ठरवा, मग मला सांग. नाहीतर आम्ही दोघं उगाच्या फ्लॅट साठी जुळवाजुळ करत राहायचो आणि आपलं कॅन्सल व्हायचं. हे ठरलंय बाबा माझं, तुम्ही ठरवा, मला सांगा. तिथं जायचं तर सगळ्यांनी जायचं, नाही तर कोणीच जायचं नाही. पिंटे ऐक ना माझं, मोठी आई मला नाही प्याव असं वाटत आहे. थोडस थोडस घे ना. नाही खरंच नको, घ्यायला पाहिजे. हा ठीक आहे ठीक आहे, नको घेऊस. पहिली घ्या. ए माझं काय, मी काम करत असतो. नाही घ्यायचे, तुम्ही घ्यायचे, खरंच घ्या. नाही ग मला नाही आवडत. घ्या घ्या. ए पण घर कसं असं मोकळं मोकळं वाटतंय ना, रिकाम रिकाम वाटतंय सगळं. खरं या एवढ्या मोठ्या घरात ना अशा शांततेची सवयच नाही आपल्याला. हो ना रे, आधी सरी आणि आता बेबी पण गेली. त्यांच्या आधी छोटी आई गेल्या. मी फोन केला होता शरयूला, म्हटलं ये बाई आता कंटाळा आलाय. हो ना. ए पण मला वाटतं ती येईल आता. मला सुद्धा असंच वाटतंय की त्या येतील. हो बाई, यावं सगळ्यांनी. बाई घरात ना माणसं हवीत. बाळाच्या ओढीने ना सगळे घर येतील बघा तुम्ही. ते आहेच. बेबी खूप हळवी झाली होती नाही जाताना, मलाही जाणवलं तस. मला तर बैरडूच आलं. मग ऍक्च्युली श्रीच्या डोळ्यातून सुद्धा पाणी आलं होत. माझ्या डोळ्यात कशाला पाणी येईल? उगाच दाखवतो स्ट्रॉंग स्ट्रॉंग, काही स्ट्रॉंग नाहीये तो. आता स्ट्रॉंग असण्या नसण्याचा काही संबंध नाहीये. बेबी त्या काय आपल्याच शहरात तिच्या नवऱ्याच्या घरी असणार आहे, सो कशाला रडण्याचा काय संबंध आहे? पण मला बाई रडू येत अशा वेळेला. आणि इतक्या वर्षाची सवय आहे ना बेबीची. आई बेबी त्या येत राहील अधूनमधून. अरे हो म्हणाली आहे खरं, पण घरच्या व्यापात कुठे जमणार आहे तिला रोज रोज. ए आणि देवकाका मस्त माणूस आहे एकदम. पहिल्यापासूनच अगदी समंजस आहेत ते. ते खूप फनी आहेत ना. आणि त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर तर जाम भारी आहे. हॅलो काय रे, लँड झालास का? हो हो मी गाडी पाठवली. छोटी आई. छोटी आई नाहीच काय रे, पण तू तू जरा आग्रह करायचास ना तिला. काल मी तिच्याशी बोललो तेव्हा मला म्हणाली की मी येते, आता काय झालं अचानक? ना कसली काम तिला म्हणा, बास कर आता ये परत. हा ठीक आहे तू ये. हो हो मला माहिती, तू सुखरूप पोहोचशील, तू गाडी चालवणार नाहीयेस त्यामुळे तू येशील नीट. ये. हो आहोत आहोत सगळे. जान्हवी आहे, मी आहे, आई आहे, मोठी आई आहे, आय्याजी आहे. हो अरे हो रे बाबा, किती चौकशा करतोयस, ये आता घरी, ये वाट बघतोय. बाय. बर काय झालं? काय झालं का? काय येतोय? छोटी आई नाहीच येत आहेत का? कमाल आहे बैशरीची. हो ना कमाल आहे बैशरीची. मला वाटतं आता श्रीलाच जायला लागेल त्यांना आणायला, त्याशिवाय काही यायच्या नाहीत त्या. मी ते तिला जाऊच नको म्हणत होतो. आता हे एवढे अमेरिकेत नाही येत आहेत तर हिला बंगलोरून यायला काय झालंय बघा ना. जाऊ दे, निदान काका येतोय ना त्याच तरी हसत स्वागत करू आता. अरे पण घर इथे, घरची माणसं इथे, नवरा इथे, तिचं काय गाठोडं राहिलंय तिथे बंगलोर मध्ये. आई जाऊ दे आता, जाऊ दे आता ना. शरयूला फोन करून चांगली रागावणार आहे मी. एक तर आता बेबी आत्या आणि सरू मावशी गेल्यात तर घर अगदी खायला उठतंय ना. नाही तर काय, त्या दोघी होत्या तर कसं गजबजलेलं असायचं घर.
सरीचं मंत्र पठण चालू असायचं, बेबीचं बडबडणं चालू असायचं. ते आठवते ना सरू आपली नेहमी बेबी माणसाला अंगारा लावायला जायची आणि नुसती पळापळ असायची आणि भाऊजींची आणि बेबीची भांडणं. पण मला आता असं वाटतंय की बाळ आलं ना की सगळं काही नीट होईल. आयुष्यभर स्वप्न पाहिलं मी फ्लॅट मध्ये राहायचं आणि आता तर अगदी आशाच तडली होती मी. पण माझ्या सुनेने पुन्हा ती आशा जागवली मनात. अगं मग त्यामध्ये रडण्यासारखं काय कला? अहो त्यासाठी नाही हो रडत मी. मग काय झालंय तरी काय तुला रडायला? मी वयाने मोठी आहे पण पोरं मनाने मोठी आहेत. म्हणजे काही काही सारखी वागले हो मी तिच्याशी, काही काही कसली खर तर कैदाशीणच म्हणा ना खर तर. झिंजा काय उपटल्या मी तिच्या, घराच्या बाहेर काय हाकलून दिलं, अपमान केला मी. दुसरी तिसरी कुणी असती ना तर मनात दुःख ठेवला असता. पण ही मला न्यायचं म्हणाली नवीन घरात का? तर मी पिंट्याला जन्म दिलाय ना म्हणून